तुम्हाला या क्षेत्राची आवड कधीपासून निर्माण झाली मी शेतकरी असल्यामुळे जनावर ही आपल्या गर, घ घरात असतातच त्यात मी एक जोडी म्हशावरून आणली होती म्हसा बाजारातून वीस पंच वीस वर्षापूर्वी ती बैल आणली नांगरकीसाठी पण नांगरकी न ना करताना बैल रेसमध्ये पाळायला लागली आणि तिथून मग हा छंद चालू झाला तो अद्यावत चालूच आहे त्याच्यानंतर बरीच बैला आमच्याकडे झाली त्याच्यानंतर आता ही तीन बैल आहेत आमची आणि हा नाद मुळापासून लागलेला शेतकरी असल्यामुळे हा नाद आम्हाला आहेच आणि तो आता स शेतकऱ्याचं आस आता नाद आहे त्या नादामध्ये आम्हाला सहकार्य भरपूर आलेत पूर्वी एक बैल एक जोडी असा एक एक मालकाची एक जोडी असायची म्हणून आता इथं असा विषय राहिलेला नाही आहे आता सहकाऱ्यांच्या मदतीशिवाय काहीच होऊ शकत नाही शर्यती क्षेत्रात आता आमचे भरपूर सहकारी आहेत ते आम्ही सगळं मिळूनच शर्यत खेळतो तुम्हाला ह्याच्या अनादात म्हणजे तुम्ही आता व्यवसाय करून शेती करून हा पण करताय मग तुम्हाला कसं ॲडजस्ट होतं हे सगळं आता शेती करून नाद करायचं म्हटलं तर आमची पावसाळी शेती आहे रायगड जिल्ह्यातली त्याच्यामुळे उन्हाळ्यात तर आमच्याकडं काय पिकं नसतात आणि पिकं असली तरी ती आपली वाल हरभरा तूर याच्यासाठी जा काही जास्त मेहनत लागत नाही त्याच्यामुळे मग बैलांचा नाद आम्हाला करायला भेटतो आणि विषय राहिला आमच्या धंद्या पाण्याचा ज्या दिवशी धंद्यात काम असेल आपल्याला समजा त्यावेळेला आम मी जरूर शर्यतीला जातो पण जेणेकरून हा नाच जोपासताना सर्व धंदा पाणी कुटुंब पोसायचं जबाबदारी आपल्यावर असल्यामुळे छंद हा मित्र मंडळी जमूनच होतो एकट्याचं काम एकट्याचा छंद राहिलेलाच नाही आता शर्यत क्षेत्र त्याच्यामुळे बाकी धंदा पाणी बघा तर समजा गरज असेल काय धंद्यावर थांबायची माझाही व्यवसाय आहे छोटासा त्या व्यवसायाच्या टायमाला मी मित्रांवर सगळं आंबळ अवलंबून असतो माझे सगळं मित्र माझे सहकारी मग शर्यतीला जातात एखाद्या शर्यतीला महिन्यातनं मी जातो पण सगळ्या शर्यतीला मी जात नाही माझे मित्रच सगळे बाकीच्या बाजू सांभाळून घेतात या क्षेत्रात तुम्ही आल्यापासून तुम्हाला या क्षेत्राचा काय फायदा झाला आहे कोणत्या प्रकारचा या क्षेत्रामध्ये एकच फायदा विशेष आहे ते भरपूर मित्रमंडळी जमा होते त्याच्यानंतर फायदा असा या क्षेत्रात कुठलाच नाही आहे आता वीस वर्षापूर्वी मैदानं ओपन व्हायची तेव्हा आम्हाला बक्षीचं भेटायची बाळडी हंडा मेंढा कोंबडा कासरे पण आता ते सगळं विसरून गेलेले आहेत त्या बंदीच्या काळात आता तसलं काही राहिलेलंच नाही आहे पण या छंदामध्ये मित्रमंडळी भरपूर जमा होते आपल्याभोवती आणि या बैलांच्या जीवावर मित्रमंडळी पैशाजीवर कोणी नाही हे फक्त बैलांच्या जीवरच मित्रमंडळी आम्हाला जमा होते पैशाला कोणी कुणाच्या विचारत नाही हा मेन मुद्दा या शर्यतीचा आणि हे बैल पळतील तर आमचं नाव होणार हे बैल नाही पळाले तर आम्ही घरी बैलांच्या बरोबर समाजात ओळख या बैलांमुळे आहे पैशामुळे ओळख होत नाही कुणाची मालकाची वीस वर्षापूर्वी बैल पाळले तेव्हाही बैल पळाले आत्ता ही बैल आमची तिन्ही नंबर बदली आहेत पण तिन्ही बैलांनी चांगलं नावलौकिक कमवून दिला आहे आणि याच्या पुढेही देतील कमून एवढी शाश्वती मला आहेच या बैलांच्या बाबतीत तुम्हाला या बैलांवर जो विश्वास आहे की पुढेसुद्धा हे असेच त्यांच्या तुफान वेगात पळून तुमचं नावलौकिक करत राहतील तर ते तुम्हाला कशावरनं वाटतं की हे असं करू शकतात कशी तुम्ही गॅरंटी कशी देऊ शकतात आता त्या बैलांचा विषय मेहनती पाळणारीच बैल आहेत ही तिन्ही बैल आता त्यांच्यावर जी घेतलेली मेहनत त्यांचा सराव त्यांचा व्यायाम हा पूर्ण प्रकारे आता आम्ही देत आहोत त्यांना आणि त्यांच्यात आम्हाला टाकलेल्या त्यांच्या फेऱ्यांमध्ये किती बैलांची गती लागते आपल्या या सर्व गोष्टी आम्हाला समजतात मैदानात फेराय पळवल्याच्यानंतर त्याच्यामुळं आम्हाला या तिन्ही बैलांवरती गॅरंटी आहे की हे बैल यावर्षी एक नंबरच्या शर्यतीमध्ये पळणार म्हणजे पळणार आम्ही जो बैलांना जीव लावतो तो आमच्या लहान लेकरांना पण नाही लावत त्यांनी जर कुठली गोष्ट आणायला सांगितली ती दोन दिवस लेट असतो आम्ही पण बैलांचं जे लागतं आहे ते पहिला आजार असतं पाच दिवस आधी सर्व त्यांचं साहित्य हजर असतं म्हणजे ज्यांचं खाण्याची वैरण म्हटलं वाडा म्हटलं तरी आम्ही दहा दिवसाचा म वाडा आणून ठेवतो तर संपायच्या आधी दोन दिवस ऑर्डर देतो रतीब त्यांचं ते आणलेलंच असतं महिन्या महिन्याचं दीड दीड दोन दोन महिन्याचं रतीब एकत्र करून ठेवलेलं असतं जे आमच्या मुलांना पण मुलांनी जर एखादी गोष्ट सांगितली आम्हाला का पप्पा या आणा तरी आम्ही सांगतो थांब रे बाबा दोन दिवस जरा थांब वेळ काढ दोन दिवस थांब दोन दिवसाच्या नंतर बघू पण बैलांचे कामं ते करता येत नाही त्यांचा रतीब त्यांच्या टायमाला टायमाला आम्हाला आणायला लागतो त्यांची वैरण टायमावर आणायला लागते जर वैरण घाटावरून समजा गवाड्याची गाडी नाही आणली तर त्याच्यासाठी जा आम्हाला जाऊन बाजारातून ऊस आणायला लागतो ऊस आणायला लागतात मक्याची कणसं आणायला लागतात या सर्व गोष्टी आम्हाला ते करणारच आहेत बैलांसाठी कधी जनावर आहे ते आपल्याकडे मागत नाही आपण त्याला जायचं असतं तुम्ही हा छंद जोपासताना असताना तुमच्या घरातल्यांचा कुठपर्यंत सहकार्य आहे तुम्हाला आता घरातल्यांचं सहकार्य म्हटलं तर माझी पत्नी आणि माझा एक मुलगा आहे अकरा वर्षाचा जसा मला छंद आहे तसा त्यालाही छंद लागलेला आणि पत्नीचा तर काही विषय येत नाही तिथे एक गृहिणी आहे तिला काय मुलगा आणि प पती तिचा जे करतो आहे त्याच्यात तिचं समाधान आहे तीसुद्धा बैलांची बाकी काय क उरली सुरलेली कामं असते ती करायला येतेच वाड्यावरती त्यांचा वैरणीचा खर्च रतिबाचा खर्च त्यांची देखभाल त्यांची जोपासना करायला फार कष्ट घ्यायला लागतात आम्हाला आता त्याच्यानंतर घाटावरती वैरणीचा प्रश्न सुटलेला असतो कारण का तिथं वाडं वगैरे स्वस्त भेटतं पण तिथला ट्रान्सपोर्टिंग आम्हाला आता परवडत नाही आता इथं द वाडं घ्यायचं म्हटलं तर वाड्याची एक गड्डी दहा रुपयाला आम्हाला इथं पडते डाळींची वाचकी आता उडदाची डाळ घ्यायला गेलो तर पंधराशे रुपये वाचकं आहे शेंगदाळा पेंट घ्यायची झाली तर पन्नास रुपये किलो भेटते या सगळ्या गोष्टी मागत पडतात कशा शर्यत म्हणजे तुमचा काय कोणत्या प्रकारचा नफा आहे नाही नापा सोडा नाप्यासाठी कोणी शर्दी करतच नाही शर्यती जो करतो तो फक्त शेतकऱ्यांच्या आणि बैलाच्या आवश्यसाठीच आम्ही खेळ करतो एक गावच्या यात्रा बंद आहेत प्रत्येक ठिकाणच्या त्या यात्रांमध्ये खेळ होतात त्या यात्रांमध्ये बैल पळतात तेही सगळं बंद आहे चालू शर्यती झाल्या तर बैलांची पळण्याची क्षमता वाढेल बैल प्रत्येक हप्त्यातून दोन दोन तीन तीन वेळा पळतील भले मग घाटावरची जी मैदाना भरतात ती चालू झाली की तिथेही बैल पळतील मुंबईमधल्या मैदानाच्यात बैल पळतील तिथेही आम्हाला जी बक्षीसं भेटतात ढाली गदा वगैरे त्या जिंकायला भेटतील पण ही जी पेटा संस्था आहे तिनी सरकारकडे एक म त्यांनी मा हे मा मांडलं आहे की शेतकरी बैलांचा छळ करतात आता जर आम्ही शेतकरी बैलांचा छळ करत असतो तर या बैलांची तब्येत बघा यांचा कुठल्या प्रकारे छळ केल्यासारखा वाटतो का आम्ही आमच्या लहान मुलांच्या पेक्षा बैलांना जास्त जपतो आमच्या मुलांना जेवढं जपत नाही तेवढं या बैलांना जपतो आम्ही आणि पेटा संस्था बैलांचा छळ करतात बैलांचा छळ करतात ह्या नावाने नुसता अनुषंगाने आम्हाला त्रास देतात शेतकऱ्यांना हा त्रास बंद करायला करा झाला पाहिजे आणि हा त्रास हा महाराष्ट्र सरकार आणि मान्य न्यायाधीश सुप्रीम कोर्ट यां या दोघांच्या संघमतानी हा त्रास कायमस्वरूपी बंद झाला पाहिजे आणि शर्यती क्षेत्र हे चालू झालं पाहिजे एवढीच सरकारला नम्र विनंती आणि माननीय न्यायाधीश जे कोणी असतील आमचे त्यांना एक नम्र विनंती की शेतकऱ्यांचा नाद कायमस्वरूप चालू राहावा शर्यतबंदीमुळे तुम्हाला व इतर शेतकऱ्यांना काय नुकसान झालंय शर्यतबंदीमुळे होणारं नुकसान तर बैलांची पूर्ण हाऊस होत नाही आमच्या आमचे हाऊस होत नाही पण त्याच्यावर ज्या लोकांचे उप उपजीविका उप आहेत जर जा सांगायचं झालं तर पिकअप त्यांचे धंदे बसलेत जे तिथे कलिंगड वडापाववाले नंतर कोणी जेवण ठेवतं अड्ड्यांमध्ये त्यांचे उदरनिर्वाह जे चा, जे आहे तोही बंद झालेला आहे महाराष्ट्र बैलगाडा शर्यत या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जे तुम्ही आमच्याकडे आले आमच्या बैलांच्या व्यथा आम शेतकऱ्यांच्या व्यथा तुम्ही ऐकून घेतल्या पण त्या ऐकून घेतल्या त्याचप्रमाणे ह्या व्यथा यूट्यूबच्या मार्फत सरकार परत कसे पोचता येईल हा प्रयत्न तुम्ही करावा ही नम्र विनंती महाराष्ट्र बैलगाडा शर्यत यूट्यूब चॅनल संस्थापक मयूरजी देशमुख तुम्ही आमच्याकडे येऊन जे आमचे विचार बैलांच्याबद्दल जी सा आमची वी, कळकळी -कल, कल कळकळी या सर्व गोष्टी विचारल्यात त्याबद्दल ग्रुप कर्जत कोलिकोपर यांच्यातर्फे मी तुमचं धन्य धन्यवाद आभार मानतो